सर्वात प्रथम आपण पॉवर डायरेक्टर या ॲपमध्ये जाऊयात. पॉवर डायरेक्टर हे सायबरलिंकचे व्हिडिओ एडिटिंग ॲप आहे. ज्यावेळी आपण पॉवर डायरेक्टर ओपन करतो त्यावेळी न्यू प्रोजेक्टला क्लिक करा. त्यानंतर प्रोजेक्टला काही नाव द्या. हे नाव दिल्यानंतर आपण त्या प्रोजेक्टची साईज निश्चित करा. 16:9 आडवा प्रोजेक्ट येईल. यानंतर आपण जेव्हा हा व्हिडिओ घेत आहोत त्यावेळी सर्वप्रथम गेल्यानंतर तो व्हिडिओ ट्रॅकवर घ्यायचा आहे. तो व्हिडिओ ट्रॅकवर घेण्यासाठी जो व्हिडिओ आपल्यात आहे त्याला क्लिक करा. त्यानंतर अधिक चिन्ह करा. आपोआप तो या ट्रॅकवर येईल. तर या ट्रॅकवर आल्यानंतर आपल्याला नेमकं करायचं काय आहे? सर्वप्रथम आपल्याला तो व्हिडिओ पूर्ण पाहून घ्यायचा आहे. त्यासाठी प्लेचं बटन वापरा. आता ही 30 सेकंदाची एक छोटीशी क्लिप आहे. या क्लिपमध्ये आपण काय ॲड करू शकतो ते आपण पाहावं. आपण या क्लिपमध्ये आधी काही गोष्टी टाकू शकतो. आपल्याला एखादी इमेज टाकायची आहे तर ती पाहावी. आपण सर्वप्रथम ऑडिओ व्हिडिओ या भागाकडे जायचं आहे. त्यात व्हिडिओनंतर इमेज नावाचा प्रकार आहे. या इमेजमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे एखादी इमेज पाठवायची आहे. समजा मी माझी इमेज टाकतो आहे. ही माझी इमेज इथं आली. यानंतर या इमेजला आपण प्ले करून पाहूयात. या प्रकारे इमेज आपण ॲड करू शकतो. यानंतर या इमेजला आपण काही टेक्स्ट द्यायचा असेल तर टेक्स्ट देऊ शकतो. त्यासाठी आपण पुन्हा लेअरमध्ये यायचं आहे. लेअरमध्ये आल्यानंतर इथं आपण वेगवेगळ्या प्रकारचे टेक्स्ट देऊ शकतो. उदाहरणार्थ आता हा टेक्स्ट आपण दिलेला आहे. इथं आपण गेल्यानंतर एडिट करायचं आहे. टेक्स्ट बॉक्समध्ये यायचं आणि इथं आपलं नाव द्या. चेकबॉक्स क्लिक करा. याची साईज घ्या. त्यानंतर प्ले करून पहा. आता हेच नाव जर आपल्याला कंटिन्यू पाहिजे असेल तर नावाचा जो भाग आहे तो समोरच्या बाजूला ओढून घ्या. आता पुन्हा प्ले करा. आता हे नाव आपल्याला पूर्ण व्हिडिओभर दिसेल. ठीक आहे. आता यानंतर आपण वेगवेगळे भाग पाहूयात.
तिथं गेल्यानंतर आपण इमेजमध्ये जाऊया. इमेजमध्ये गेल्यानंतर ही इमेज मला ॲड करायची आहे. आता यानंतर आपण प्ले करून पाहूयात की इमेजवर इमेज आपली इथं आलेली दिसते आपल्याला. इमेज आपण काढून टाकू शकतो. समजा आपल्याला काही यात संगीत ॲड करायचं असेल तर आपण नंतर जायचं आहे. म्युझिकवर गेल्यानंतर यात मी एक गीत करतोय. गीताची क्लिप अपलोड होते. ही क्लिप अपलोड झाल्यानंतर आपण हे गीत आणि हा व्हिडिओ दोन्ही एकसाथ चालणार करणार आहोत. आता ही गीताची फीत खूप मोठी झालेली आहे तर याला आपण कट करणार आहोत. यासाठी या पद्धतीने ते गीत कट करता येईल. त्यानंतर आपल्याला वेगवेगळे इफेक्ट कसे घेता येऊ शकतात अक्षराचे तेही आपण पाहणार आहोत. याला वेगळे इफेक्ट कसे द्यायचे टेक्स्टमध्ये पुन्हा जा. यामध्ये फॉन्ट फेस, त्याचा कलर कोणता आहे तो चालू करा. कलर तुम्ही बदलू शकता. नंतर आकार वाढवू शकता, त्याचाही कलर बदलू शकता. त्यानंतर शॅडो त्याची तयार करू शकता. आता आपण याला प्ले करून पाहूया. आता समजा यामधील काही भाग आपल्याला काढून टाकायचा असेल तर आपण काय करतो ते पहा. लेयर्समध्ये गेलात. पुन्हा प्ले करा.
दस्तऐवज मध्ये एडिट ऑप्शन मध्ये जा, पुन्हा प्ले करा। प्ले करत असताना आपल्याला कुठला भाग काढून टाकायचा आहे त्याच्यावर क्लिक करा, त्यानंतर थांबवा। हा एवढा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे, याला कचरा कुंडीत टाका, यानंतर पुन्हा प्ले करा। या पद्धतीने आपण एडिट केला आहे। यामध्ये आपण जर पुन्हा यात वेगवेगळे इफेक्ट आपल्याला दिसतील, पुन्हा पहा। यात तुम्हाला एक वेगळा इफेक्ट मध्ये या ठिकाणी आलेला दिसेल, हा पहा। या फोटोला फिल्टर करायचं आहे, पण या बाजूला घ्या, कुठल्याही पद्धतीचा फिल्टर घ्या आणि प्ले करा। तर यामध्ये फोटो वेगळ्या पद्धतीने प्ले झालेला आपल्याला दिसून येईल। पुन्हा बॅक घ्या, समजा हा फोटो मला वेगळ्या पद्धतीने डुप्लिकेट करायचा आहे, तर मी इथं डुप्लिकेट करू शकतो। पुन्हा पहा, फोटो आणखी डुप्लिकेट झालेला आहे, दोनदा आपल्या समोर आलेला आहे। यानंतर याला पॅन झूम करू शकतो, शेवटला पॅन झूम हा इफेक्ट टाकलेला आहे। फोटो क्रॉप करायचा असेल तर क्रॉप करा, प्रथम पासून प्ले करा। फोटो पॅन झूम झालेला आहे। या प्रकारे आपण बरेचसे इफेक्ट इथं देऊ शकतो। एफएक्स इफेक्ट आपण देऊ शकतो,
आहे, धन्यवाद। या आधारे आपण पॉवर डायरेक्टरमध्ये वेगवेगळे व्हिडिओ तयार करू शकतो, एडिट करू शकतो।